हरिओम, माझं नाव संगीता शंकर जाधव, गोंदी उपासना केंद्र। गोंदी उपासना केंद्राला गुरुवारी उपासना असायची। मला प्रत्येक गुरुवारी उपासनेला जायचं असायचं। घरात मी सकाळी सगळ्यांना, म्हणजे मुलं सर्व्हिसला, मिस्टर सर्व्हिस असल्यामुळे मी सकाळी सगळ्यांना सांगायची की मला संध्याकाळी उपासनेला जायचं आहे, मग संध्याकाळी 6:30 या। मग मुलं एखाद्या वेळी म्हणायची मला वेळ नाही, मिस्टर म्हणायचे मला वेळ नाही, पण मला तर जायचं होतं। मग मी बापूंना दिवसभर म्हणायचं, बापू मला उपासनेला जायचंय, काही पण करा पण मला उपासनेला न्या। मग त्यावेळेस म्हणजे गुरुवारी कुणाचं ना कुणाचं तर ऍडजस्ट व्हायचं। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मुलगा तर यायचा किंवा मिस्टर तर यायचे। मग मी प्रत्येक उपासनेला जात होते, उपासनेचे अनुभव हे सगळे घेत होते। मग असाच एक म्हणजे मी कामाला जात होते, तिथं एक म्हणजे पेड्याचं हे होतं, लाकडाचे हुंडके असं म्हणजे रचलेले होते। मी लाकूड काढायला गेली, माझ्या मैत्रिणीनं एकदम असं ओढला एक लाकूड, ते एवढा मोठा हुंडका वरून ढासळत आला आणि माझ्या बरोबर डोक्यात बसणार होता। तेवढाच म्हणजे मला काही आठवलं, मी फक्त बापू म्हणजे म्हटलं, तो हुंडका माझ्या डोक्याला बसून गेला। तर जो हुंडका माझ्या डोक्यात पडला असता तर माझं त्या दिवशी शेवटच झालं असता, एवढा मोठा तो हुंडका होता। पण मला थोडं न कळ सुद्धा डोक्याला काही लागलं नाही किंवा रक्त आलं नाही किंवा काही नाही, पण आजूबाजूला होती माणसं, ती सगळी एवढी भिली होती की आता हा डोक्यात पडला हिला 100% काहीतरी होणार, पण मला काही सुद्धा झालं नाही। हा सगळं म्हणजे बापूंची कृपादृष्टी होती माझ्यावरती, बापूनेच मला वाचवलं। पण त्याच्या म्हणजे सगळ्यांना इतरांना परत काय वाटायला लागलं की हिला मुक्का मार वगैरे लागला असेल, जर सिटी स्कॅन वगैरे केलं पाहिजे डोक्याचं का, तर डोक्याला मार लागला असेल, पण मला थोडं सुद्धा लागलं नाही, जखम झाली नाही किंवा अजूनपर्यंत मला काही ते दुखलं पण नाही। फक्त होणका यायला मी बापू म्हणायला काढ, त्यावेळी बापू माझ्या बरोबरच होते। हा एक माझ्या जीवनातला पहिला अनुभव, म्हणजे मला काही सुद्धा झालं नाही। आणि एक दुसरा अनुभव असाच, म्हणजे मी आणि माझा मुलगा माझ्या माहेरी गेलो होतो, येताना म्हणजे 2-व्हीलरवरून येत होतो, संध्याकाळी 7:30 ची वेळ होती। रस्त्याची कामं चालल्यामुळे रस्त्याला खोदकाम केलेलं होतं आणि आमच्या दोघांच्या मध्ये 40 किलो तांदळाचं ओझं होतं। पुढून एक गाडी आली, रस्ता ओला होता आणि मुलाचा एकदम म्हणजे तोल गेला, मग गाडी एकदम कल्ली, मग गाडी कल्ली, मला आता वाटलं काही माझा मुलगा पण पडणार, मी पण पडणार आणि गाडी बरोबर आमच्या अंगावरती येणार, का तर एका बाजूला खोल खड्डा होता, खणलेला होता। मग मला वाटलं आता आम्ही खड्ड्यातच पडतोय। फक्त म्हणजे बापू माझ्या बरोबर होते, माझ्या गळ्यात बापूंचं लॉकेट होतं, मुलगा माझा रोज बापूंची उपासना करत होता। मग मला वाटलं आता आपलं काही खरं नाही, आपण खड्ड्यात पडणार, गाडी आपल्या अंगावर पडणार, पण बापूंचं नाव घेतलं आम्ही, मी आणि माझा मुलगा गाडीवरून फक्त उभा राहिल्यागत झालो। तांदूळ पडले पण तांदळातला एक कणही तांदूळ खाली चालले नाही। हा एक माझ्या जीवनातला मोठा अनुभव आहे। इतर म्हणजे गाडीवरून पुढून मागून येणारी माणसं सुद्धा म्हणजे आश्चर्य करायला लागली की गाडी पूर्ण कललेली असताना सुद्धा तुम्ही दोघं खाली, अजिबात हात सुद्धा साधे टेकले नाही, पूर्ण आम्ही उभा राहिल्यासारखंच दोघं पण होतो, म्हणजे खाली पडलो नाही किंवा काही नाही। तांदूळ पडले पण तांदूळ सुद्धा पोतं, आता एवढा वरून पडलं होतं तरी तांदळाचं पोतं सुद्धा फुटलं नाही। हा एक माझ्या जीवनातला मोठा अनुभव आहे। आम्ही बापूंची उपासना म्हणजे प्रत्येकाला म्हणजे गुरुवारी वगैरे करतो। आता हे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कसं आहे, उपासना करता येत नाही, मग आम्ही आमचा मी घरातल्या घरात उपासना हे म्हणजे माझे मिस्टर करतात, मी करतात करते, मुलं आमची करतात, मग बापू म्हणजे सदैव माझ्या बरोबर आहेत। कुठल्याही प्रसंगात बापूंनी कधी अडवलं नाही, पैशाची काही चणचण भासली फक्त मी बापूंच्यावर सोडते, बापू ही तर मला अडचण आहे ते तुम्ही आता बघा, हा फक्त शब्द टाकते, थोड्या वेळात ती अडचण माझी दूर होते, म्हणजे बापूच माझ्या बरोबर आहे। कुठंही मला बापूंनी अजून म्हणजे थटवलेलं नाही, प्रत्येक प्रसंगात बापू माझ्या बरोबर, माझ्या कुटुंबाबरोबर आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत।